पावसाचा फटका आंबा व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसलाय, त्याचा परिणाम आता कॅनिंग व्यवसायावरती होतोय. हा व्यवसाय अडचणीत आलेला दिसतोय. हापूसच्या कमी उत्पादनाचा कॅनिंग व्यवसायाला फटका. हापूस महागल्यानं कॅनिंगची किंमतही वधारणार. अवकाळी पावसानं यंदा कोकणातल्या आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलंय, त्यामुळे कॅनिंगसाठी हापूस उपलब्ध होत नाहीये. पर्यायानं कोकणातला कॅनिंग व्यवसाय अडचणीत आलाय. आंब्याची उपलब्धता कमी असल्यामुळं कॅनिंग उद्योग अद्याप सुरूच झालेले नाही. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 250 कॅनिंग युनिटपैकी केवळ बोटावर मोजण्या इतकेच उद्योग सध्या सुरू आहेत. दरवर्षी 300 कोटी रुपयांची उलाढाल होणारा हा व्यवसाय यंदा अर्ध्यावर येईल अशी भीती व्यावसायिकांना वाटतीये. दरवर्षी आतापर्यंत 15,000 टन आंबा कॅनिंग केला जातो, मात्र यंदा केवळ 5,000 टन आंबा कॅनिंग झालाय, त्यामुळे कॅनिंगचा दर यंदा पहिल्यांदाच उच्चांकावर पोहोचलाय. यंदा तब्बल 150 ते 160 रुपये डब्यातल्या 1 किलो आंब्यासाठी मोजावे लागतायत. हवाबंद आंब्याचा पल्प असो किंवा आंब्याची उत्पादन असोत, ही गेल्या वर्षीपेक्षा यंदा 20 ते 25% बाजारात येतील, पण ती महाग नक्कीच लोकांना पडणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना ह्याचा आंबा हा व आंब्याची उत्पादनं ही नक्कीच महाग पडणार आहेत. गेल्या वर्षी आम्हाला 26 ते 27 रुपये किलो आंबा मिळत होता, तो आता ह्या वर्षी 35 ते 38 रुपये किलो आंबा मिळतो आहे, ज्यामुळे आमच्या कॅनिंगचे भाव, जे बाय प्रॉडक्टचे भाव आहेत, हे वाढणारच आहेत. आणि जो लोकांना आंबा वर्षभर कॅनिंगच्या बाय प्रॉडक्ट मुळे चाखायला मिळतो तो महाग होणार आहे. एका कॅनिंग फॅक्टरीला दिवसाला 5 टन आंबा लागतो, मात्र सध्या 1 ते 1.5 टनापर्यंत आंबा उपलब्ध होत असल्यामुळे कॅनिंग उद्योग चांगलेच मेटाकुटीला आलेत. कॅनिंगसाठी आंबा आणायचा कुठून असा प्रश्न त्यांना सतावतोय. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.